राष्ट्रसेवा दलाच्या वतीने पुण्यात लेखक व विचारवंत श्यामसुंदर महाराज लिखित उजळवया आलो वाटा या संतसाहित्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वारीचा मी कधी अनादर करत नाही, पण विठुरायाचे दर्शन घेताना माझा फोटो कुठे दिसणार नाही याची काळजीही मी तितकीच घेत असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बोलताना सांगितले. पाहूया. ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची प्रबोधनाची साधनं नव्हती, टीव्ही चॅनल नव्हतं, वर्तमानपत्र नव्हतं, कुठलीही प्रबोधनाची साधनं नव्हती, त्यावेळेला वारकरी संतांनी गावागावामध्ये जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं. लोकांच्या ज्या ज्या प्रश्न होते त्या प्रश्नांची लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून जाणीव करून दिली, आणि तोच विचार आपण पुढे घेऊन गेला पाहिजे, आणि म्हणून आम्ही हा कीर्तनाचा घाट घातला. खरं तर अलीकडे कीर्तन आपण पाहतो, सगळेच कीर्तन ऐकतो, कीर्तन बरंचसं मंदिरामध्ये बंदिस्त झालेलं आहे, आणि त्या कीर्तनाचा उद्देश फक्त आता मोक्ष मुक्तीपुरताच शिल्लक राहिला आहे की काय, असे प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. अशा वेळेला हे कीर्तन पुन्हा आपण प्रबोधनाचं साधन केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून गेल्या 10-15 वर्षामध्ये त्या वेळेला जे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नाला कीर्तनाच्या माध्यमातून लोकांकडे त्या प्रबोधन करायचं असा मी विचार केला. म्हणून ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये आमच्या स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार वाढले, त्यावेळेला मी आणि आमच्या ज्ञानेश्वरीने याच वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आमच्या जनाबाईचा अभंग की स्त्री जन्म मरोणीने व्हावे उदास, साधू संत आयशे केले जणी, अशा प्रकारच्या अभंगातून आम्ही ते प्रबोधन केलं. मी या सगळ्या कामाच्या पासून बाजूला असतो असं सांगण्यात आलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की मला कुठल्या गोष्टीचा अवलंब केलेला आवडत नाही. कधी गेलो पंढरपुरात किंवा सोलापूरच्या बाजूला तर फार लोकांना न घेता गोष्टीभर जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो, पण त्याचा फोटो पेपरमध्ये यावं, टी व्हीवर यावं अशी माझी कधी अपेक्षा असत नाही. राज्याची जबाबदारी ज्यावेळेस माझ्याकडे होती त्यावेळेस एक वर्ष एकदासुद्धा कधी शासकीय पूजा माझ्याकडून कधी चुकली नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की हा विठोबा या देशातल्या कष्टकऱ्यांचा सामान्य माणसाचा आधार आहे. वर्षानुवर्ष युगोनुयुग लोक कशाचा न विचार करता, यातनाचा विचार न करता, उन्हातानाचा दगडा धोंड्याचा विचार न करता पंढरीला येत असतात, चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात, माऊलीचं दर्शन त्या ठिकाणी घेत असतात, आणि सुखानं आपलं काम करण्याच्यासाठी पुन्हा एकदा आत्मविश्वासिक वैचारिक बौद्धिक हा आधार त्या एका दक्षिणातून मिळतो, त्या एका वारीतून मिळतो, आणि तो आनंद घेणारा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पिढ्यानपिढ्या अनेक घटक या ठिकाणी आहेत. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.